ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, आज तुम्हाला मी एक किस्सा सांगणार आहे, तो काल घडलेला। त्यात काय होतं की एक व्यक्ती माझ्याकडे एक वर्षा 6 वर्ष, अगदी 1.5 वर्ष झालं असेल कमी असते, आली होती आणि खूप दुःखी होती। ते बऱ्यापैकी त्याची परिस्थिती चांगली असताना सुद्धा दुःखी होती, निराश होती। ती व्यक्ती आपल्याकडे आली होती पूर्वी आणि काही मी सांगितल्या काही गोष्टी त्याला, आणि तिच्यामध्ये खूप काही बदल झाला। तिची जी निराशा होती ती दूर झाली आणि ती व्यक्ती मला काल भेटली, तर त्या विषयी मी तुम्हाला बोलणार आहे। जरा तुम्ही थोडं शांततेनं व्यवस्थित ऐका, कारण तुम्ही हे जर ऐकलं, जर तुम्हीही निराश असाल जीवनामध्ये, तुम्हाला निराशा असेल, तर नक्कीच तुमची निराशा दूर होईल। म्हणून हे आजचा ही किस्सा ते ऐका तुम्ही। तर मंडळी, मी काल, आता शिवरात्री आलेली जवळच, 8 तारखेला महाशिवरात्री आहे। त्या जो कार्यक्रम आपल्या मंदिरातला, त्या कार्यक्रमाच्या काही समजा कामानिमित्त मी बाहेर चाललो होतो काल, म्हणजे गावाला चाललो होतो। गाडीवर होतो मी आणि समजा आता मला काय दिसत नाही जरा, आता मी गॉगल वगैरे ती चष्मा लावतो परंतु दिसत नाही मला। ह्या गेल्या वर्षीच्या आजारापासून मला जे दिसणं आहे ते खूप कमी झालेलं आहे। बारीक वगैरे दिसत नाही, लांबच दिसत नाही, पाहिजे तसं। तर त्या व्यक्तीनं समजा ते समोरून येत होते ते पण गाडीवरच, पण मी ओळखलं नाही ना, मी ओळखत नाही, मला लक्षात बी राहत नाही। ती त्यानं पाहिलं मला, कारण आमचा ब्रँड लगेच ओळखतो, कारण आमची ही दाढी वगैरे असले की ओळखतो ते आम्ही, पण आता हे इतर लोकच आमच्याकडे खूप येतात त्याच्यामुळे काही लक्षात येत नाही। ते ओळखलं त्याने, असं मी असा चाललो होतो ती अशी चालली होती, त्याने पाहिलं, मी आपलं सरळ आपलं गप निघालो होतो, त्याने पाहिलं, लगेच गाडी परत वळवली आणि ती पुढे आणून माझ्या समजा उभी केली अशी थोडीशी। मी असं 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 डोळे करू करू बघा, कारण मला ते काय होतं लक्षात येत नाही माझ्या। तर मग ती असं बघलं की ती गाडीहून उतरणं आणि मी आपलं, मी पण गाडीहून उतर सर कोण आहे म्हणून आपलं उतरून असं उभं राहिलो। पायात बूट आहे माझी आई, त्या आलीन डायरेक्ट माझे पाय धरायला लागले, पाया पडायला, ते मला लक्षात आलं की ही पाया पडायला आपल्या म्हणजे, पण मी म्हणलं बूट काढू द्या, बूट काढू द्या, बूट काढू द्या, थांबा थांबा, राहू द्या म्हणतोय असं करतोय, पण ते ऐकलं नाही। मला बूट पण काढू देना गेली, मी बूट काढण्याचा प्रयत्न करता बुटासहित पाया पडली। मला कसं तरी वाटतं ते संकोच वाटतं की आपण फार विचित्र वागतो असं वाटतं मला, कारण आपण बूट सुद्धा काढू नाही असं म्हणजे हो नाही वाटतं। म्हणून मी कानपतीने बुटासहित पाया पडली। माझ्या मनाला थोडंसं वेगळं वाटलं आणि म्हणली महाराज तुमच्यामुळं असतच, लगेच म्हणजे ती एकदम भावनिक झाली, अत्यंत भावनिक, डोळे पाणावले आणि खूप तिला बोलू असं, तिला एक खूप आनंद झाला, खूप आनंद, आणि बोलत राहिली। मग आता आमचं डोकं कसं राहतं, मला ते एक दिसण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी असं थोडं ओळखण्याचा प्रयत्न केला, पण काय मला जमाना गेलं। तरी मी म्हणून राहून म्हटलं मला थोडंसं परिचय द्या, कारण काय माझ्या लक्षात नाही तुम्ही आला, एखाद्या भेट झाली कधी पण, नाही 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 ठीक आहे म्हणलं मी, अमुक अमुक आहे सांगितलं। हां मग थोडंसं कुठतरी लागलं मला लिंक, बरं 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 बरं, मग चला चहा घेऊ असं वगैरे। मग ते मी गेलो थोडंसं अंतरावर गाडीवर, तिथं चहा मग चालू झाल्या गप्पा आमच्या। ते म्हणजे बरं म्हणले महाराज तुमचे खूप उपकार आहेत, म्हणले कशाचे उपकार आहेत, नाही नाही नाही
तुम्ही जर भेटला नसत तर मग माझं मी आत्महत्याच करीत होतो, असं करत होतो, तसं करतो, खूप निराश होतो, काय झालं असं. म्हटलं ठीक आहे, चांगले आहेत ना तुम्ही, मी आता अंदाजावरच काय करणार, माझ्या लक्षात येईना गेलं त्याचं काय म्हणायचं त्याला. चांगले आहेत का? हो चांगलं आहे, चांगलं, तुमच्या आशीर्वादानं चांगलं आहे, असं वगैरे वगैरे. मग ते हळूहळू माझ्या लक्षात येईल की ती व्यक्तीविषयी. तर मग ती आल्यानंतर ती खूप बोलत होते, मी ऐकतच होतो. त्याच्यातले तिनं सांगितले की शक माझ्या जीवनातले खूप खूप बदल झाला, मी तुमच्याकडे आलो होतो म्हटले, माझ्याकडे सर्व आहे म्हणलं, पैसा अडकाय सगळ्या गोष्टी, पण मला आनंद नाही जीवनामध्ये, हाव 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 हाव, ही पाहिजे ती पाहिजे, ही पाहिजे ही घेतलं ती घ्यायचं, म्हणजे सारखं काही ना काही सतत माझ्या डोक्यात असतं असायचं म्हणले ते. आणि खूप दुःखी होतो म्हणले, पैसा अडका देवाना देऊन बी मी निराशा होतो, म्हणजे आनंद भेटतच नव्हता मला, वक 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 करायचं म्हणले, असं तसं मी ऐकूनच घेतलं त्याचं सर्व. म्हणलं आता कसं वाटतंय? तर म्हणलं आता खूप वाटतं, आता मला कशाची चिंता वाटत नाही. पहिली चिंता करायचो म्हणले, महाराज पोरं शिकते तर पोराले पैसा पुरतं का? पोरं काय करते? हां बायकोचं काय शिकलं, उशातातलं उत्पन्नाचं, आपल्या व्यवहार काय होते, कुणाचं द्यायचं, या उगट डोक्याला ताण 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 ताण, खूप टेन्शन मध्ये. पण तुम्ही मला काही गोष्टी समजावून सांगितल्या, तुम्ही मला मार्गाला लावलं. म्हणलं मी कशाचा मार्गाला लावलं? नाही हो, देवाचं वगैरे करायला लावलं. तेव्हापासून माझ्यामध्ये खूप बदल झाला, खूप बदल झाला, खूप 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 उपकार आहेत महाराज म्हणले तुमचे. लासू त्या उपकाराचं काही नाही, माझं कर्तव्य, हां माझं कर्तव्य मी करतो, आणि जे आपल्याला चांगलं येतं चांगलं सांगता येतं तेवढं आपण सांगायचं काम माझं येते, कारण केलं मी, माझं काम मी केलं, तुमचं ऐकायचं काम तुम्ही केलं, त्याच्यामुळे व्यवस्थित झालं, बरोबर आहे. तर हो, काही म्हणलात पण खूप माझ्यामध्ये बदल झाला, मला आता आनंद वाटतो जगण्यामध्ये. आला चिंता गेली माझी, कशाची चिंता वाटत नाही, आता पोरं शिकतेत कुठं काही ते वाटत नाही, काय करायचं करूचा काही मला असं काहीच येत नाही, अगर शेतात उत्पन्न किती निघालं त्याची चिंता वाटत नाही, काही कुणाचं वाटत नाही, कशाच काही वाटत नाही म्हणली, काय म्हणजे असं टेन्शनच येत नाही म्हणली. म्हणलं कसं काय येत नाही टेन्शन, कसं काय? आता तुम्ही काय केलं काय माहिती म्हणली. म्हणलं मी काहीच केलं नाही, मी तुम्हाला सोपा मार्ग सांगितला म्हणलं, फक्त काय सांगितलं की जर आपल्या प्रपंचात आनंद मिळवायचा असेल, जे आहे त्याच्यामध्ये आनंद मिळवायचा असेल, तर तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही देवपूजा करत जा, लवकर उठायचं, पूजा करा, जप करा, नामस्मरण देवाचं करत जा, ज्या ज्या वेळेस निराशा येते त्या त्यावेळेस नामस्मरण करायचं, सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाला म्हणायचं, देवा माझा ही आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे, तुझ्या आशीर्वादाने जाणारच आहे, असं म्हणून उठायचं. सायंकाळी म्हणायचं, तुझ्या आशीर्वादाने खूप दिवस छान गेला, आनंदी गेला, तुझा आशीर्वाद असाच असू दे, असं बोलायचं. म्हटलं तुम्ही सांगितलं, आणि ही मार्ग धरला म्हणजे देवाचा, आणि त्या मार्गामुळे माझी निराशा पार निघून गेली म्हणले. आता मी खूप आनंदी म्हणले, म्हणजे पैशाच्या उत्पन्नात काही बदलचं काही झाल्याचं हा मला काही देणं घेणं नाही म्हणले, पण जे मिळतंय जे उत्पन्न आहे त्याच्यात समाधानी म्हटले, आणि समाधान फक्त मला ह्या देव देव केल्यामुळं मिळालं म्हणले, नाही तर सारखी रकरक रकरक बरकत नसायची, काही नसायचं. फक्त ही देवपूजा जप वगैरे अशा गोष्टी करतोय आणि खूप आनंद वाटतो म्हणले. एका दिवशी पूजा नाही झाली तर करमत नाही म्हणले, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, त्याची सवय झाली, आणि ती सवय लागल्यामुळं माझ्यामध्ये खूप खूप बदल झालाय, आणि ते बदल तुम्ही केलेत. म्हटलं मी केले नाहीत, ईश्वरानं केलेत, तुम्ही त्याचं करताय, मी एक मार्ग दाखवला तुम्हाला. ह्याच्या पलीकडे बाबा तुम्ही मार्ग दाखवला पण चांगला दाखवला, माझ्या जीवनात आनंद दिला, तुमचे उपकार आहेत, असं म्हणून तो पाया पडला झालं. तर हे
तुम्हाला ही गोष्ट सांगायची म्हणजे मंडळी, तुम्ही सुद्धा ही ईश्वरी सेवा, याच्यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही, ईश्वरावर विश्वास ठेवून आपली पूजा अर्चा जप मंत्र जप ह्या अशा गोष्टी आपण करत राहिलोत ना, आपल्याला निराशा येत नाही, हे नाही ते नाही, पोरं शिकते आमू करते पुरीचं लग्न आहे ह्या ह्या त्याची चिंता असतात ना, चिंता 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 दूर होतात. देवाचं चिंतन केल्यानंतर ही जी प्रापंचिक जीवनातल्या चिंता आहेत त्या दूर होतात. त्याच्यासाठी देवाचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, ह्या सोप्या सोप्या गोष्टीत, यात अवघड नाही, कुठलं तुम्हाला मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही, कुठं काही मोठं ज्ञान घेण्याची गरज नाही, सोपं सोपं गोष्टीमधून आपण सर्व काही करतो. तर असो, आपला जास्त वेळ घेत नाही, तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी.